बीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील कामठी परिसरात 4 वर्षीय चिमुकलीवर 14 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाकडून अत्याचार. मेडिकलमध्ये आठवडाभरात खासगी पॅथॉलॉजीचे 10 तंत्रज्ञ दलाल सुरक्षा रक्षक दल जवानांच्या जाळ्यात. आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ संपता संपेना. मागील 10 दिवसात पेट्रोल 2 रुपये तर डिझेल 2 रुपये 17 पैशांनी महाग. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. कामठी परिसरातील रामगड येथे मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ बघून 14 वर्षीय विधी संघर्ष बालकाने 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. कामठी पोलीस ठाण्यात या 14 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व पीडित मुलगी एकमेकांच्या शेजारी राहतात. रविवारी दुपारी आरोपीचे आई वडील घरी नसताना त्याने आपल्या 6 वर्षाच्या बहिणीला सांगून 4 वर्षीय चिमुकलीला घरी खेळायला बोलवून घेतले. त्याने आपल्या बहिणीला TV वर कार्टून बघायला सांगितले व स्वतः चिमुकलीला आतल्या खोलीत घेऊन गेला व तिथे मोबाईलवर अश्लील चित्रफीत बघून त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे मुलगी घाबरून रडायला लागली व रडत रडत आपल्या घरी गेली. घरी गेल्यावर तिच्या आईने तिला रडण्याचं कारण विचारले असता तिने झालेला किस्सा आपल्या आईजवळ कथन केला. पीडितेच्या आईने त्वरित या घटनेची माहिती तिच्या वडिलांना देत कामठी पोलीस स्टेशन गाठले व चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला आपल्या ताब्यात घेतले व बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञ दलालांचा सुळसुळाट झाला आहे. या दलालांसह इतर बाहेरच्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. काही जवान वार्ड समोर तैनात असतात. काही दिवसांपूर्वी एका सुरक्षा रक्षकाद्वारे वार्ड क्रमांक 30 समोर रुग्णाच्या नातेवाईकांसोबत अभद्र व्यवहाराची तक्रार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांजवळ गेली होती. या तक्रारीनंतर रुग्णालय प्रशासन जागं झालं व मागील 8 दिवसांच्या आत खासगी पॅथॉलॉजीच्या जवळपास 10 तंत्रज्ञ दलालांना पकडण्यात आलं. सोमवारीही 2 तंत्रज्ञ दलालांना पकडण्यात आलं. सोमवारी दुपारी खासगी लॅबचे 2 दलाल रक्त काढण्यासाठी आले असता सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहिले व आपल्या ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आठवडाभरात मेडिकलच्या वेगवेगळ्या भागात 10 खासगी पॅथॉलॉजीच्या दलालांना पकडण्यात सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. मागील काही दिवसांपासून अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी या तंत्रज्ञ दलालांना पकडण्यासाठीचे निर्देश दिले होते. मात्र काही सुरक्षा रक्षक दलालांवर नजर ठेवण्याऐवजी रुग्णाच्या नातेवाईकांसोबत अभद्र व्यवहार करत होते. त्यामुळे यासंबंधी तक्रार केल्यानंतर मेडिकल प्रशासनाला जाग आली व त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांनी सक्रिय होत ही कारवाई केली. पेट्रोल व डिझेलची दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोरोना महामारीमुळे आधीच लोकांचं जगणं मुश्किल झालं असून त्यात इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात पेट्रोलची किंमत 111 रुपये 49 पैसे प्रति लिटर तर डिझेल 100 रुपये 70 पैसे प्रति लिटर झाले आहे. या दरवाढीमुळे सर्व स्तरातील लोकांना आर्थिक झळ पोहोचली असून वाढत्या इंधन दरामुळे सामान्य जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. कोविड महामारी त्यात वाढती महागाई यामुळे आधीच हैराण असणाऱ्या सामान्य जनतेचं इंधन दरवाढीमुळे कंबरड मोडलं आहे. खासगी नोकरी करणाऱ्या सुधीरने सांगितलं की वाढत्या पेट्रोल दरामुळे घरून गाडी घेऊन जाताना 100 वेळा विचार करावा लागतो. ऑटोने जायचं म्हटलं तर आधीपेक्षा 2 पैसे मोजावे लागतात. ऑक्टोबर महिन्यात 3 दिवस सोडले तर दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शहरात मागील 10 दिवसात 7 वेळा इंधन दरात वाढ झाली. 9 ऑक्टोबरला शहरात पेट्रोलचा दर 109 रुपये 57 पैसे प्रति लिटर तर डिझेल 98 रुपये 53 पैसे प्रति लिटर होता. 10 दिवसांच्या आत पेट्रोल 1 रुपये 98 पैसे तर डिझेल 2 रुपये 17 पैशांनी महागलं. कच्च्या तेलाचे भावही $90 प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष भलेही निर्धारित करण्यात आलं असलं तरी सर्वांना लसीचं सुरक्षा कवच देणं असंभव असल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे 10 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानात आतापर्यंत केवळ 8 लाख लोकांनाच लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे तर 15,22,854 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर संजय चिलकर यांनी सांगितले की राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा मर्यादित उपलब्ध होत आहे. 18 व 45 वर्षावरील सर्व लोकांना मनपाच्या सर्व केंद्रांवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. तसेच ही लस मनपातर्फे निःशुल्क देण्यात येत असून ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात नोंदणी करून लस घेता येईल. मनपातर्फे शहरातील 2 मॉलमध्येही ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन अभियान चालविण्यात येत आहे. याशिवाय मेडिकल रुग्णालय, कामठी रोड स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, महाल रोगनिदान केंद्र, एम्स आयसोलेशन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सुतिकागृह व दिघोरी स्थित प्रगती हॉल इथेही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले असता रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्याच्या वाटपासाठी 39 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र ते सर्व पैसे खर्च झाले असून आणखी 40 कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी पत्रपरिषदेत दिली. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही मागणी मनपाच्या वतीने करण्यात आली असता फक्त 1.5 कोटी रुपये देण्यात आले अशी तक्रार करत मेश्राम यांनी सरकारच्या विरोधात 27 ऑक्टोबरला संविधान चौकात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगोलग 2014 14.906 करोड रुपये आणि 7 जून 2017 25 करोड रुपये असे जवळपास 39 करोड रुपये रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या वाटपासाठी दिले होते. ते सर्व पैसे खर्च झालेले आहेत. परंतु आत्ता नागपूर शहरातल्या रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 40 करोड रुपयाची गरज आहे. आणि मागच्या अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून स्थानापन्न झाल्यानंतर आणि या शहर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीनजी राऊत झाल्यानंतर स्थानापन्न झाल्यानंतर आम्ही 40 करोड रुपयाची मागणी महानगरपालिकेच्या वतीनं केली. परंतु दुर्दैवाने फक्त 1.5 करोड रुपये मिळाले. त्याच्या उपर एकही रुपया नागपूर महानगरपालिकेला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मिळालेला नाही. आणि त्यामुळं मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो किंवा आम्ही सगळे लोक ज्यांचं प्रतिनिधित्व करतो तो सारा समाज, तो लाभार्थी ऊन पावसामध्ये तसाच्या तसाच पडलेला आहे. कधी कोणी भाड्याच्या घरात आहेत तर कोणी कुठे पडक्या घरात आहेत. अशा स्थितीमध्ये ही योजना पूर्णत्वास नेणे गरजेचं आहे. आणि या सरकारच्या कानावर जू देखील रेगत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रदेश भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमच्या शहराचे अध्यक्ष प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वामध्ये 27 तारखेला संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती एका मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या माध्यमातून मी या सगळ्या लाभार्थ्यांना आणि शहरातल्या अनुसूचित जातीवर्गाच्या रहिवाशांना विनंती करतो की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत सामील व्हावं. सरकारने आम्हाला कोणतंही कारण दिलेलं नाही. परंतु आत्ता आमच्याकडे 990 हे आणि 2074 दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे अशा पद्धतीचे एकूण जे काय 2974 समथिंग अशा पद्धतीचे लाभार्थी त्यांचे पैसे सरकारकडे प्रलंबित आहेत. वेळ झाली एका ब्रेकची. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है. पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. संपूर्ण देशात संयुक्त किसान मोर्चाद्वारे रेल रोको आंदोलन करण्यात आलं असता नागपुरातही
सोमवारी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव व संयुक्त किसान मोर्चाचे नागपूर संयोजक अरुण वनकर यांच्या नेतृत्वात नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. लखीमपूर इथे झालेल्या हिंसाचाराची आग धगधगत असल्यामुळे या घटनेविरोधात संपूर्ण देशात आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारीही याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात संयुक्त किसान मोर्चाद्वारे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले, तर नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव व संयुक्त किसान मोर्चाचे नागपूर संयोजक अरुण वनकर यांच्या नेतृत्वात नागपूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्री मिश्रा यांच्या मुलाला शिक्षा करण्यात यावी, तसेच मंत्री मिश्रा यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आज संपूर्ण देशामध्ये संयुक्त किसान मोर्चाने रेल रोको आंदोलन सकाळी 10 ते 4 पर्यंत घोषणा केली आहे. यामागचं कारण असं की 3 ऑक्टोबरला लखीमपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या उत्साहामुळे त्याच्या मुलाने ज्या दिवशी विरोध प्रदर्शन होतं 3 तारखेला शेतकरी शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शनाकडे जात होते आणि अजय मिश्राचा जो मुलगा आशिष मिश्रा याने भरधाव जीप चालवून शेतकऱ्यांना कुचलून टाकलं, त्यांच्यावरतून ती जीप चालवली, 4 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आणि 11 शेतकरी हे घायल झाले. आणि मग शेतकरी त्यांच्यामध्ये धावले, तर धावल्यानंतर अजय मिश्रा त्या कारमधून पळण्यात सक्सेस झाला, पण जाता जाता त्यांनी पिस्तोल काढली आणि त्याची रतन कश्यप या पत्रकाराची हत्या झाली. तर या घटनेचा विरोध म्हणून हे जे काही गृहराज्यमंत्री पदावर असताना त्यांनी अजून राजीनामा दिला नाही, त्या राजीनाम्याच्या मागणीला घेऊन संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन होऊन आलं आहे. आणि आता यानंतर आज संयुक्त मोर्चा किसान मोर्चाने दिल्लीवरून प्रेस नोट काढलेली आहे की या आंदोलनानंतर आता आंदोलन तीव्र दिशेकडे वळतं जाईल, जोपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मोदी राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र होईल. संख्येचा प्रश्न आहे, संख्येवरतीच आंदोलन असते आणि आंदोलन पेपरात जाहीर केलं. आता हा जो काही प्रश्न आहे की लोकांमध्ये त्याची का नाही झाली, याच्यापूर्वीच्या अनेक आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येत लोक आहेत, आज का नाही याचा मी शोध घेईल, हे तर नंतरची गोष्ट आहे. परंतु स्वाभाविकपणे की यामागची जी काही भूमिका आहे ती जनतेपर्यंत जावी आणि आणून आपण सगळ्या मोठ्या प्रमाणात आलात तर ती जावी, तो उद्देश आमचा सफल झाला असं मी मानतो. मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असलेल्या मोहाडी तालुक्यातील डोकेपार पाचगाव येथे तहसीलदारांनी धाड टाकून 2 JCB, 1 टिप्पर व 2 ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली. यामुळे परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मुंबई हावडा रेल्वेच्या नवीन ट्रॅकचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असल्याने येथील कंत्राटदार स्थानिक लोकांशी संपर्क करून सुरू असलेल्या कामावर स्वस्तात मुरुम टाकायला सांगतात. त्यामुळे येथील अवैध मुरुम उत्खनन तालुक्यात धडाक्यात सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त होताच येथील शेतशिवारात महसूल पथकाने धाड टाकली व घटनास्थळी उत्खनन करणाऱ्या लोकांना 2 JCB, 1 टिप्पर व 2 ट्रॅक्टर मालकांना जप्तीची कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तहसीलदार दीपक कारंडे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांच्यासह त्यांच्या चमूने सहभाग घेतला होता. 14/10/2021 रोजी मोठा पाचगाव येथील मुंबाचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती गुप्तसूत्राकडून मिळालेली होती. त्या अनुषंगानं आम्ही 2 पथक तयार केले आणि 2 पथक तयार करून अवैध उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकली असता 2 ठिकाणावर एका ठिकाणी 2 ट्रॅक्टरमध्ये JCBच्या सहाय्याने उत्खनन करून केल्याचा आढळून आला आणि एका ठिकाणी मशीनच्या सहाय्यामधून टिप्परमध्ये उत्खनन केल्याचं आढळून आलेलं आहे. अशा प्रकारे त्या दिवशी आम्ही एकूण 2 JCB मशीन, 2 ट्रॅक्टर आणि 1 टिप्पर असं 5 जणांवर त्यांना कारवाई ची त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि रक्कम दाखवण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. पाचगाव येथील देती आणि मुरुम अवैधरित्यांनी बहुत दिवसाचा प्रकार चोरीचा चालूच आहे आणि ते मुरुम उत्खातन होत असल्यामुळे जाण्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना व लोकांना फारच अडचण होत आहे, कारण रोडाची नासाडी होते त्यामुळे विद्यार्थ्यांना रोडाच्या खालीही सुद्धा उतरता येत नाही. त्यामुळे नवीन आलेल्या
तहसीलदारांनी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जी काही कारवाई केली त्यामुळे मला अत्यंत आनंद आहे. अधिकारी लोकांनी अशीच कारवाई करावी ही विनंती. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पुरंदर येथील चंडिका देवी संस्थानच्या मागील तलावामध्ये वडील व मुलाचा बुडून मृत्यू झाला. ते दोघेही अकोला शिवसेना वसाहत येथील मंडळ देवी विसर्जित करण्यासाठी आले होते. सोमवारी रात्री 7 वाजता वडील सुनील वाघाळकर वय 55 वर्षे यांना बुडताना पाहून अभिषेक वाघाळकर याने तलावात उडी घेतली असता तोही बुडाला. रात्रीची वेळ असल्याने व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी कुरणखेड येथील श्री चंडिका माता बचाव पथक व वंदे मातरम बचाव पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील सोळंके आपल्या साथीदारांसह घटनास्थळी दाखल झाले होते. कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत एक हत्येचं प्रकरण समोर आलं असून अतिशय फुटकळ कारणावरून ही हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. मृतक विक्की रोकडे याने आरोपींकडे रागाने पाहिले असता आरोपींनी डायरेक्ट त्याला यम सदनी पाठवले. नागपूरच्या कोतवाली ठाणे परिसरात रागाने का पाहलंस या क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्यांची नावे भूषण भुते, सारंग बावनकुळे, कृष्णा मोंदेकर व शुभम मोंढे अशी असून ते भूतेश्वरनगर व शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत. मृतक विक्की रेल्वेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी होता. मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं. शिवाजीनगर सिमेंट रोडवर रात्री 11:30 जवळपास विक्की चारही आरोपी व त्याचा मित्र मुकेश वासनिक यांच्यासोबत नंदाजीनगर येथे हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. दरम्यान विक्की व चारही आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असता विक्कीने त्यांच्याकडे रागाने पाहिले. त्यानंतर हा वाद आणखीच विकोपाला गेला. मात्र कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी मध्यस्थी करत प्रकरण तिथल्या तिथे शांत केले. त्यानंतर रात्री 11:30 दरम्यान शिवाजीनगर इथे आले असता विक्की व आरोपींमध्ये पुन्हा बाचाबाजी झाली व रागाच्या भरात चारही आरोपींनी विक्कीवर हत्यारांनी वार करत त्याची हत्या केली. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. परत भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.